ॲडव्होकेट राजेश कांबळे यांच्या खून प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपी संजय उर्फ बंटी खरटमल यास अटक करण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट राजेश कांबळे यांच्या खून प्रकरणी संजय उर्फ बंटी खरटमल यास अवघ्या 24 तासात अटक करण्याची महत्वपूर्ण कामगिरी गुन्हा शाखेनं बजावली. ॲडव्होकेट कांबळे यांच्या शरीराचे तुकडे करून मृतदेह पोत्यामध्ये कोंबण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. ज्या घरी हा मृतदेह आढळून आला होता त्या घरी राहणारा बंटी खरटमल हा फरार झाला होता. शहर गुन्हा शाखेनं वेगानं तपास करून खरटमलचा ठावठिकाणा शोधला आणि त्यास जेरबंद केलं. या संदर्भात प्रभारी पोलीस आयुक्त बापू बानगर यांनी अधिक माहिती दिली. प्रभारी पोलीस आयुक्त बापू बानगर, आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली. बंटी खरटमल हा मुख्य संशयित होता ज्याच्या घरामध्ये ही बॉडी मिळून आलेली आहे. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता काल आमच्या गुन्हे शोध पथकाचे API कुंभार आणि त्यांची टीम पोलीस निरीक्षक पाटील गुन्हे आणि SCP क्राईम डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर टीमला गुलबर्गा परिसरामध्ये रेल्वे स्टेशनवर हा संजय उर्फ बंटी खरटमल हा आरोपी मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं सदर गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. त्याला सदरच्या कबुलीवरून आज अटक करण्यात आलेली असून सदरचा गुन्हा त्यानं कुठल्या कारणासाठी केलेला आहे त्याचबरोबर महिताच्या शरीरावरील दागिने किंवा मोबाईल आणि ज्युपिटर ह्या वस्तू त्यानं त्याची काय विल्हेवाट लावलेली आहे किंवा इतर पुराव्याच्या दृष्टीनं किंवा त्याच्यासोबत आणखी इतर कोणी साथीदार आहेत काय या दृष्टीनं पोलीस निरीक्षक बहिरट यांच्याकडे तपास असून ते पुढील तपास करत आहेत. या पथकानं सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, अजित कुंभार, हवालदार संजय बायस, दिलीप नागटिळक, पोलीस नाईक राकेश पाटील, शीतल शिवशरण, संतोष फुटाणे, संतोष येळे, पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड, सचिन बाबर, स्वप्नील कसगावडे, सोमनाथ सुरवसे, उमेश सावंत, आयेशा फुलारी, पूजा कोळेकर, संजय काकडे यांचा समावेश होता.